युटीसीच्या माध्यमातून, युनिव्हर्सल टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते. या वाहिनीचे ऑनर शैलेश भोईर आणि कॅमेरामॅन आपण पाहतो विनायक म्हात्रे सज्ज झालेत. या स्पर्धेतील पहिला चेंडू टाकतायत गोलंदाज संदीप माने राईट आर्म राउंड द विकेट. ऑफ साइडला खेळलेत, फक्त दिशा दिली आहे, सिंगल तर आली आहे. स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन केला जाते बिनबाद एक. संजय भोईर स्ट्राइक एंडला, पहिल्या चेंडूवर सिंगल आली आहे. या स्पर्धेतील दुसरा सामना असेल प्रतीक इलेवन मानिवली विपक्ष जयदुर्गा माता काटे. संदीप पुन्हा एकदा तयार, वेगवान चेंडू, वेगवान चेंडू, अतिशय सुरेख गोलंदाजी. पहिल्या चेंडूवर सिंगल आली, दुसरा चेंडू निर्धाव, कारण पहिलं षटक हाताळत आहेत, पाच षटकांची लढत असेल. सलामीची जोडी आपण पाहतोय संजय भोईर आणि नितीन पाटील, तर गोलंदाज आपण पाहतोय संदीप बाने. बिनबाद एक, आतापर्यंत दोन चेंडू हाताळलेत पंच म्हणून आपण पाहतोय. दसरा सोरका दरम्यान फ्रॉम दावडी, अतिशय अनुभवी पंच. पुन्हा एकदा त्याच पद्धतीने खेळले, त्याच पद्धतीने चेंडू रिलीज करतात, टप्पा आणि दिशा अचूक राखण्याचा प्रयत्न दिसतोय संदीप भाने यांचा. तीन चेंडूंमध्ये आतापर्यंत फक्त एक धाव आली आहे. पहिल्या चेंडूवर सिंगल आली, त्यानंतर आपण पाहतो पुढचे दोन चेंडू निर्धाव. पुन्हा एकदा तयार, ऑफ साइडला खेळले, सिंगल आली आहे. नितीनचा प्रयत्न असेल दुसऱ्यासाठी, वेगाने धावतायत. तोपर्यंत दोन धावा येत आहेत, धावसंख्या पोहोचली आहे तीन वर. गवतात जर चेंडू थांबला तर तुम्हाला धावून धावा घ्यायच्या आहेत. फक्त चार धावा धावता येतील, त्याच्या वर धावा धावता येणार नाही आहेत, लक्षात घ्या. पण चारच्या अगोदर धावले तर ओवरथ्रो झाला तर. समोर खेळलेत, अगदी समोर खेळलेत. नितीन वेगाने पुढे सरकतात, रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगल्या पद्धतीने, कारण नितीनला माहिती आहे चेंडू थांबल्यानंतर क्षेत्ररक्षक जर दूरचं अंतर कापत असेल तर मात्र तिथे धावा घेणं गरजेचं असतं. दोन धावा आल्या, धावसंख्या पोहोचली आहे पाच वर. दसरा सोरका दे, एक शॉट आहे का? नाही ना, चालेल चालेल, ओके ओके. पाच धावा आपण पाहतो दाफलकावर. पाच चेंडूंमध्ये संदीप भाणे आतापर्यंत फक्त पाच धावा खर्च केल्यात. पहिल्या चेंडूवर एक आली आहे, दुसऱ्या चेंडूवर डॉट बॉल, तिसऱ्या चेंडू डॉट बॉल, चौथ्या चेंडूवर दोन, पाचव्या चेंडूवर दोन. तर एक लिजंड कॉमेंटेटर आणि वाकलनची आन बान शान आमचे सहकारी मित्र ओमकार शेट्टी यांचं आगमन झालंय. संदीप पुन्हा एकदा तयार, रन मोर विकेट. ऑन साइडला खेळलेत, पंच इशारा करता षटकार. संजय भोईरच्या बॅटमधनं षटकार आलाय, सहा धावा येतात. शेवटच्या चेंडूवर शेवट गोल केलाय तो संजय भोईरनं. एकूण धाव संख्या आपण पाहतो एकाच षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 11 धावा. समालोचन क्षेत्रातील एक मोठं नाव, त्यांचं समालोचन नक्कीच आम्ही नेहमीच ऐकत असतो. ते आमचे मित्र ओमकार शेट्टी यांचं आगमन झालंय, त्यांचंही सहर्चं स्वागत. पहिलं षटक समाप्त झालंय, धावसंख्या आपण पाहतो बिनबाद 11. तर पप्पू भाने येत आहेत, पिसवलीची स्पर्धा अक्षरशः गाजवली ते पप्पू भाने. पिसवलीच्या स्पर्धेमध्ये मालिकेवर ठरले होते आणि संदीप भाने त्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाज ठरले होते. पाच चेंडूंमध्ये पाच धावा आले होते, मात्र शेवटच्या चेंडूवर संदीप भानेला षटकार ठोकला फलंदाज संजय भोईरनं. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ पप्पू भाने येत आहेत.
बघा फलंदाजांना एक सूचना असेल, ज्यावेळेस तुम्ही बॅट ग्राउंडिंग करता पट्टीच्या वरनं ग्राउंडिंग करू नका, पट्टी पूर्ण पास करा, पट्टीच्या पुढे बॅट तुमची गेली पाहिजे, तरच ती धाव ग्राह्य धरली जाईल, अन्यथा ती धाव शॉर्ट असेल, ती धाव धरली जाणार नाही आहे, लक्षात घ्या. पट्टीच्या पुढे तुम्ही पट्टी पास करायला हवी, लक्षात घ्या. षटक्रमांक दुसरं मार्गस्थ गोलंदाज आपण पाहतो, पप्पू भाने बिनबाद 11. स्टाकनला नितीन पाटील, आतापर्यंत दोन उपविजेतेपद पटकावलेत वाकलन संघानं. पप्पू तयार, खोल टप्प्याचा चेंडू, चेंडोडे बॅटचा संपर्क होत नाही आहे, लेग बाईच्या स्वरूपात सिंगल आली आहे. धावसंख्या 12 वर पोहोचली आहे. संजय भोर स्टायकंडला षटक्रमांक दुसरं मार्ग असतं, धावसंख्या आपण पाहतो 12 वर पोहोचली आहे, बिनबाद 12. पप्पू पुन्हा एकदा तयार, रॅडम ओवर द विकेट, ऑन साइड ला क्या बात आहे, संजय भोईरच्या बॅट बंद, या डावातील हा दुसरा षटकार येतोय, धावसंख्या पोहोचली आहे ती तब्बल 18 वर. आतापर्यंत दोन षटकार आलेत फलंदाज संजय भोईरच्या बॅटमधून, धावसंख्या 18 वर पोहोचली आहे. रॅडम राऊंड द विकेट, वाईड चेंडू, भरपूर उंच गेला होता चेंडू, वाईडचा इशारा करतात पंच पिंटू गायकर आणि एकदा ताकीद दिली आहे. तुम्ही दुसरा चेंडू जर रिलीज केला अशा पद्धतीनं तर पंच तुम्हाला दंडित करतील. धावसंख्या पोहोचली आहे ती 29 वर. गुड बॉलिंग, डॉट बॉल, कम बॅक करण्याचा प्रयत्न करतात कारण घरच्या मैदानावर खेळतो वाकलन संघ. धावसंख्या 29, पप्पू भाने कम बॅक करतात, पुन्हा एकदा तयार, रॅडम राऊंड द विकेट, गुड बॉलिंग, गुड बॉलिंग, षटकार खाल्ला त्यानंतर वाईड चेंडू हाताळला आणि त्यानंतर आपण पाहतोय अतिशय चांगली गोलंदाजी, कम बॅक चांगल्या पद्धतीने करतायत. पप्पू भाने पुन्हा एकदा तयार, ऑन साइडला खेळतात, दुसरीचा प्रयत्न नक्कीच करतील. शरद भाने येऊन चेंडू उचलतात, तोपर्यंत चेंडू थांबल्यानंतर धावायचं आहे, फक्त 4 धावा पूर्ण झाल्या की तुम्हाला धावता येणार नाहीये, लक्षात घ्या. 4 धावा आल्या धाव फलकावर, टोटल धावसंख्या पोहोचली ती 23 वर. 23 धावा आपण पाहतो धावफलकावर. षटक्रमांक दुसरं मार्गस्थ, पहिल्या षटकातील 5 चेंडूंमध्ये फक्त 5 धावा आल्या होत्या, संजय भोईरने शेवटच्या चेंडूवर षटकार टोकला, धावसंख्या झाली 11 आणि त्यानंतर आपण पाहतो षटक्रमांक दुसरं मार्गचा असताना बिनबाद 23 ही जमीची बाजू असेल वाकलन संघासाठी. वेगवान चेंडू, वेगवान चेंडू, संधी होती मात्र संधी गमावली संदीप भाणे यांनी. दुसऱ्या धावचा प्रयत्न करतात, आत्ता मात्र संधी साधली, चूक झाली होती संदीप भाणे यांच्याकडनं, मात्र पप्पू भानेचं कौतुक करावं लागेल, दुसऱ्या धावचा प्रयत्न घेण्यासाठी प्रयत्न केला मात्र इथं फलंदाज संजय भोईर धावचित होत आहेत. टोटल धावसंख्या आपण पाहतो पोहोचली ती 24 वर. दोन षटक संपले, दोन षटकाच्या समाप्तीनंतर वाकलन संघाची धावसंख्या आपण पाहतो एका गड्याच्या मोबदल्यात 24 धावा. पहिल्या षटकात 11 धावा आल्या, दुसऱ्या षटकात पप्पू भाने आणि षटकात 13 धावा आल्यात. हनुमान मात्र येतात नवीन फलंदाज, तर गोलंदाज भास्कर भाने, भास्कर भाने येत आहेत. चोवीस धावा, पहिल्या षटकात 11 आल्या, दुसऱ्या षटकात 13 आल्या, संजय भोईर धावचित झाले,
षटक क्रमांक तिसरा मार्गस्थ भास्कर भाने येत आहेत. राईट आर्म राऊंड द विकेट, स्ट्राइक एंडला नितीन पाटील. टॅप केलाय चेंडूला, इथे जेलची शक्यता, मात्र चेंडू डोक्यावरच फ्लाय झालाय, चौकार आलाय, चार धावा. पहिल्या चेंडूचा सामना करताना नितीन पाटीलच्या बॅटमधून हा चौकार आला, धावसंख्या पोहोचते ती 28 वर. अठ्ठावीस धावा धावफलकावर, तिसरे षटक मार्गस्थ. पंच वाईडचा इशारा करतात, धावसंख्या 29 वर पोहोचते. वाईडच्या स्वरूपात आली सिंगल, धावसंख्या 29. सरासरी चांगल्या पद्धतीने मेंटेन केली आहे, कारण वाकलन संघाला माहिती आहे आडवली संघ या सीझनमध्ये चांगली कामगिरी करतोय. पिसवलीची स्पर्धा या संघाने जिंकली आहे. ऑन साईडला क्या बात आहे, षटकार येतोय, सहा धावा. थोडेसे फ्रंटफुटला गेले, जागा बनवली, ऑन साईडला खेळले, नितीन पाटीलच्या बॅटमधून आला षटकार, धावसंख्या पोहोचते तब्बल 35 वर. फक्त एकच गडी गमावला वाकलन संघाने, जमेची बाजू असेल. हनुमान मात्रेसारखा आक्रमक फलंदाज खेळपट्टीवर आपण पाहतोय. टॅप करण्याचा प्रयत्न आहे चेंडू इतका, आता मात्र संधी आहे, मात्र इथं धोका संभवला होता, तोपर्यंत सिंगल आली आहे. धावसंख्या पोहोचते 36 वर. 36 36 धावा धावफलकावर. स्वर्गीय आर्या गार आर्या गायकर आणि स्वर्गीय गोविंद गायकर यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपण पाहतोय. श्रद्धांजली चषक वैद्य 11 प्रभात 40+ वाकलन आयोजित ही स्पर्धा आपण पाहतोय. दिशा दिले, फक्त दिशा दिली, क्षेत्ररक्षक आहेत, मात्र त्यांना बीट करून चेंडू सीमा रेषा गाठतोय. हनुमान मात्रेच्या बॅट बंद आलाय चौकार, धावसंख्या पोहोचली ती तब्बल 40 वर. पहिल्या षटकात ते 11 धावा आल्या, दुसऱ्या षटकात 13 धावा आल्या, आणि आता षटक क्रमांक चौथा तिसरा मार्गस्थ असताना धावसंख्या पोहोचली ती 40 वर. एक चांगली टोटल आपण पाहतो वाकलन संघाची, फक्त एकच गडी बाद झालाय. भास्कर बाने पुन्हा एकदा तयार, फ्रंटफुटला आले, फटका पसलाय, मात्र चेंडू पडतो नो मॅचलँडमध्ये, दुसरीचा नक्कीच प्रयत्न करतील. दोन धावा येतात धावफलकावर, धावसंख्या पोहोचते ती 42 वर. समोर खेळलेत क्षेत्ररक्षक आहेत, मात्र त्यांना बीट करून चेंडू सीमा रेषेच्या बाहेर, हनुमान मात्रेच्या बॅट बंद आलाय चौकार, धावसंख्या पोहोचते ती 46 वर. एक चांगली टोटल आपण पाहतोय तिसरे षटक मार्गस्थ असताना, धावसंख्या आपण पाहतोय तीन षटक संपले, तीन षटकाच्या समाप्तीनंतर एका गड्याच्या मोबदल्यात धावसंख्या पोहोचली ती 46 वर. फक्त एकच गडी बाद झालाय. तर आवाज ऐकूया वाकलनचा, आमचे ओमकार शेट्टी यांचा आवाज ऐकूया. थँक यू सो मच आदरणीय पंडित पाटील सरांचा आवाज आपण ऐकत होतात. खरं हा आवाज ऐकून अनेक समालोचक कल्याण डोंबिवलीमध्ये तयार झाले. सह्याद्रीचा सिंह गरजो तो शिवशंभू राजा, दरी दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा. महाराष्ट्राचा आराध्य दबत राजा शिवछत्रपतींच्या आणि तिबार मानाचा मुद्रा. आणि ऑनलाईन जे प्रेक्षक आपल्यासोबत जोडलेत त्यांच्या माहितीसाठी श्रद्धांजली चषक आपण पाहत आहे. कुमारी आर्या भोलेनाथ गायकर आणि स्वर्गीय गोविंद गायकर यांच्या स्मरणार्थ आपल्याला ही स्पर्धा पाहायला मिळते. चांगला बॉल टप्पा पडलाय, चालला अष्टरक्षकाला बीट करून मागे, वॉर्निंग बेल जणू काही वाजवत होता हा बॉल. आडिवली विरुद्ध वाकलन अशी मॅच सध्या तुम्ही पाहता, 40+ फॉर्मॅट सध्या बनणार चर्चेत असं.
आणि कल्याण डोंबिवलीचा 40+ क्रिकेट म्हटलं की जगाच्या पाठीवरती तुम्ही कुठेही जा, एक वेगळा मानसन्मान इथल्या क्रिकेटला मिळतो. प्रत्येक सॅटर्डे संडे फुल ऑन पॅक, आज गटारी स्पेशल. असंही रबर बॉल क्रिकेट अनेकांना पडताना आपण पाहता. आज थोडीशी जास्त गर्दी होईल. चांगल्या रन झाल्यात धावफलकावर. प्रभात क्रिकेट संघ वाकळण सध्या बॅटिंग करतोय. स्कोर ऑन, प्रत्येक ओव्हरमध्ये षटकार येत आहेत. संजय भोईर चांगली सुरुवात करून देऊन गेला. नितीन पाटील चांगली बॅटिंग करतोय आणि त्याच्या सोबतीनं हनुमान म्हात्रे मैदानावरती बॅटिंग करत असताना. अडिली विरुद्ध वाकळण असा हा सामना तुम्हाला पाहायला मिळतो आजच्या दिवसातील मॅच नंबर 1. त्यानंतर दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल कटई वर्सेस मानिवली. तर दोन्ही टीम कॅप्टन आपण टॉससाठी सज्ज राहायचं आहे. 8 संघांना आज आपण आमंत्रित केलं. त्यानंतर आपल्याला आजे विरुद्ध नवापाडा अशी मॅच पाहायला मिळेल आणि त्यानंतर नारिवली विरुद्ध देवीचा पाडा असे 8 संघ आज आपण इन्व्हाइट केलेत. फटका चांगला, बॅकफूटला गेले, सजवलाय फटका अगदी कवसमध्ये. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहे. 2 धावा कम्प्लीट झाले, थर्डचा कॉल देखील केला जाईल. मग नकार तिकडे जरूर आलाय. हनुमान म्हात्रे थांबलेत म्हणजे ते विकेट वाचेल आणि 2 धावा मिळतील. धावफलक 2 ने पुढे जाल. टीमची टोटल धावफलकावरती आपण पाहताय 55 धावा. ओव्हर नंबर सुरू आहे आतापर्यंत 4. 3 ओव्हरमध्ये भरपूर चांगले रन्स आलेत. या ओव्हरमध्ये देखील मागच्या 3 बॉलमध्ये आलेत 9. चांगला बॉल हा टप्पा पडला, चालला यष्टी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल जी होती आहे त्या ठिकाणी समाप्ती. पुढचा बॉल हलक्या हातानं कट केलाय. थर्डमॅनला बॉल चाललाय. क्षेत्ररक्षक तिकडे तैनात आहे. सिंगल झाली आहे कम्प्लीट. सेकंडचा कॉल आणि 2 धावा त्या ठिकाणी झालेत पूर्ण. 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे सरकेल. टीमची टोटल आहे 57 धावा. चांगली बॅटिंग झाली या मॅचमध्ये. एक मोठं लक्ष सेट करण्याचा प्रयत्न केला जात आहे. शैलेश भोईर आणि त्यांची टीम UTC लाईव्ह या स्पर्धेचं ब्रॉडकास्टिंग तुमच्यापर्यंत टेलिकास्ट पोहोचवत आहे. नेक्स्ट मॅच दोन्ही कॅप्टन रेडी राहायचे टॉससाठी. इथे जाईल विकेट आणि फलंदाज होतील बाद हनुमान म्हात्रे. दुसरा धक्का लागला प्रभात क्रिकेट संघ वैदई लवन वाकळणला. षटक मैदानावरती संपलंय या ठिकाणी चौथं. 4 ओव्हरचा खेळ संपलाय. धावफलकावरती धावा, 4 षटकं आणि 57. अजूनही 1 ओव्हरचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. न्यू बॅटर मैदानावरती येतोय सचिन पाटील. आक्रमक फलंदाज आहे. डेट ओव्हरमध्ये जसं वेस्ट इंडिज प्लेयर्सला तुम्ही पाहता अँड्रे रसल लाईक दॅट. चांगला खेळ करावा लागेल. येणाऱ्या 6 बॉलमध्ये कमीत कमी 15 धावा कशा बनतील तो प्रयत्न करावा लागेल प्रभात क्रिकेट संघ वैदई इलेव्हन वाकळणला. तर दुसऱ्या बाजूला रन्स कशा प्रकारे थांबतील 65 आतमध्ये अशी गोलंदाजी मैदानावरती करावी लागेल टीम अडिवलीच्या गोलंदाजांना. वन डे फिनिश टुर्नामेंट. ट्रॉफीज आणि आज बकरे देखील आहेत विनिंग टीमला. शेवटचा आणि अंतिम षटक घेऊन शरद भाने आलेत गोलंदाजीसाठी. 5 षटकांची मॅच. पहिलाच बॉल भरपूर बाहेर आहे. फॉलो केलं होतं बॅटर्सला गोलंदाजानं. बॉल मात्र रिटर्न क्रीजच्या किती बाहेर ते पाहिलं जाईल अंपायरकडनं. आणि हा व्हाईट बॉलचा इशारा या ठिकाणी येतोय. व्हाईट बॉल नंतर स्कोर पुढे जाईल 58. 58 धावा धावफलकावर सध्या लागलेत. अजून एक मोठा फटका नितीन पाटीलच्या बॅटमधनं आणि बॉल सीमारेषा पार. पहिल्याच टप्प्यावरती चेंडू होतो फरार. मिळतील धावा 4. हा येतोय चौकार. आणि चौकारानं स्कोर पुढे जात असताना 62 या आकड्यावरती 62 ऑन बोट. 62 धावा धावफलकावरती आतापर्यंत लागलेत. अजून एक चांगला शॉट आहे. क्षेत्ररक्षक तिकडे आहेत डीपमध्ये समोर लॉंग ऑफला. सिंगल झाली आहे कम्प्लीट. सेकंडचा कॉल. 2 धावा झालेत त्या ठिकाणी पूर्ण. आणि 2 धावेच्या मदतीनं रन्स पुढे जातील. टीमची टोटल धावफलकावरती 64 धावा. चांगलं लक्ष लावलं. 40+ क्रिकेट आहे. अशा धावा बनल्या तर नक्कीच एक मोठं टार्गेट समजलं जाईल. आणि सध्या तेच टार्गेट ऑन ट्रॅक सेट आहे स्कोर कार्डवरती.
एक सिंगल या ठिकाणी पूर्ण होईल आणि फायनली स्ट्राईक वरती आता येतो सचिन पाटील. टीमची टोटल धावफलका वरती आपल्याला पाहायला मिळते 65 धावा. अजूनही या इनिंग मधील बॉल शिल्लक आहेत ते म्हणजे 3 आणि येणाऱ्या 3 बॉल वरती एखादा बिगी डाला 70+ टार्गेट इकडे सेट केलं जाऊ शकतं. बॉल तयार, सचिन पाटीलसाठी फटका चांगला आहे, बॅकफुटला जाऊन कट केलाय, एक सिंगल कंप्लीट झाली आहे, सेकंडचा कॉल आणि 2 धावा या ठिकाणी नाही मिळणार. कारण थ्रो चांगला आला, यष्टी रक्षण देखील तितकंच चांगलं राहिलं जर्मन आणि धाव फलक या ठिकाणी आपण पाहताय पुढे जात आहे 66 या आकड्यावरती 66 धावा धाव फलकावर आणि अजूनही 2 बॉलचा खेळ या ठिकाणी बाकी आहे. या षटकामध्ये धावा आतापर्यंत आपण पाहिलं तर एक चौकार जरूर आलाय, मात्र थांबून ठेवण्याचं काम देखील जरूर करण्यात आलंय गोलंदाजाच्या माध्यमातून. तो एक चांगला संकेत आहे टीम आडिवलीसाठी. 40+ फिटनेससाठी हे क्रिकेट खरं तर खेळलं जातं आणि नेहमीच 40+ क्रिकेट म्हटलं की एक आदर्श असतो कल्याण डोंबिवलीच्या क्रिकेटर्ससाठी. एक वेगळा परिवार अर्जुनबाई पाटील यांनी तयार केला. फटका फर्स्टला, मिस टायमिंग, बॉल हवा होता, कॅचचा कॉल, झेल थोडा कठीण, प्रयत्न करतात, अप्रतिम ट्राय होतं. याच दरम्यान सेकंडचा कॉल आणि फलंदाज नॉट आउट, कारण बॉल हातामध्ये येण्याआधीच स्टंप तिकडे जरूर बेल्ट केले, आता त्यावेळी बॉल हातामध्ये नव्हता. 2 मिळतील, तिसरी रन घेत असताना फलंदाज रनआउट झालात आणि डाव संपलाय मैदानावरती. पहिला धावा झालेत 69 आणि 70 धावेचं टार्गेट टीम आडिवली समोर उभारलंय पहिल्या डावामध्ये बॅटिंग करताना वैद्य 11 प्रभात क्रिकेट संघ वाकड्यांना. चला टॉस करूयात आपण पुढच्या मॅचचा. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल टीम इन ॲक्शन, काटई आणि मानिवली. टॉस करूयात आपण काटई आणि मानिवलीच्या दरम्यान. 70 धावेचा टार्गेट आहे. सलामीची जोडी मैदानावरती उतरेल. सलामीची जोडी मैदानावरती होती दाखल टीम आडिवलीची. ओपनिंग बॅटर्स
पप्पू भाने आणि त्याच्या सोबतीनं संदीप भाने ही अडवलीची सलामीची जोडी मैदानावरती होतीये दाखल. ओपनिंग पेअर मैदानावरती पोहोचली आहे, टार्गेट झालं 70 धावेचं. पंडित दादा पाटील आज आपल्या सोबत आहेत, एक ज्येष्ठ सिनियर समालोचक. आता मुसळधार पाऊस ते देखील मैदानावरती आलाय. खरं तर ज्याची गरज नव्हती टीम आडिवलीला, कारण पाऊस आला की या विकेटवरती बॅटिंग करणं रबर बॉलमध्ये थोडंसं कठीणच जातं. आणि आता या मैदानावरती पावसाचं आगमन झालंय, 70 धावेचं लक्ष. 40 नंतरचे सगळे हे जवान सध्या मैदानावरती तुम्हाला आता भिजताना देखील दिसतील, संघर्ष करताना दिसतील, आपल्या गावाच्या क्रिकेटसाठी, आपल्या टीमच्या नावासाठी. हेच तर ग्रामीण क्रिकेट आहे, जे तुम्हाला कोणत्याही परिस्थितीमध्ये गावाच्या सन्मानासाठी जिद्दीनं संघर्ष करायला शिकवतं. त्याच ग्रामीण क्रिकेटचा थर्रा सध्या तुम्ही अनुभवताय. श्रद्धांजली चषक 2024 स्वयंभू नागुमरेश्वर मैदान, एक जागृत असं श्रद्धास्थान. मैदानाच्याच मागे एक सुंदर असं भव्य दिव्य मंदिर आहे भगवान शिवाचं. बॉल तयार बॉलिंग ट्रॅक वरती, पहिला षटक घेऊन गोलंदाज सज्ज झाला भोलेनाथ गायकर. आज श्रद्धांजली चषक तुम्ही पाहता, आर्याच्या नावाने स्पर्धा आणि आर्या भोलेनाथ गायकर, आणि आज खरं तर तिलाच भावपूर्ण श्रद्धांजली या क्रिकेट स्पर्धेच्या माध्यमातून आपण देतोय. अतिशय गोंडस हसता असा चेहरा जो आज आपल्यामध्ये नाही आहे, मिस यू दीदी, नेहमीच आठवणीत राहणार एक सुंदर असं बालपण तिचं राहिलं. पहिला बॉल चालला डीपमध्ये, थर्डमॅनला क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहेत आणि आउटफील्ड तिकडे भरपूर फास्ट, बॉल नाही थांबणार आहे, चेंडू निघून चालला मैदानाच्या बाहेर आणि धावा मिळतील या ठिकाणी 4. पप्पू भानेच्या बॅटमधून आला हा पहिला. आताच नुकतीच पिसवलीची क्रिकेट स्पर्धा पार पडली, त्या स्पर्धेचा मालिकावीर राहिला खेळाडू. एकेकाचं क्रिकेट अडवलीसाठी गाजवलं, अजय दादा असेल, पप्पू दादा असेल, फार मोठं क्रिकेट या सगळ्यांनी दाखवलं अडवलीच्या माध्यमातून. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर, षटकातील पुढचा बॉल, पहिल्याच बॉलवरती चौकार आला आणि चौकारांना डाव सुरू झाला अडवलीचा. अशीच तर बॅटिंग मैदानावरती करायची आहे अडवली टीमला, कारण टार्गेट 70 धावेचं. इथे लाईन चांगली आहे, बॉल बॅक ड्राईव्ह, बॉल चालला मागे, क्षेत्ररक्षक तिकडे येत आहेत कमलाकर भोईर. जोपर्यंत चेंडूवरती पोचतील, उचलून वाकून बॉल थ्रो केला जाईल तोपर्यंत रन्स इकडे बनतील. 2 धावा, 70 धावेचं लक्ष आहे. सुरुवात चांगली झाली आहे, पहिल्या 2 बॉलमध्ये 6 रन्स या ठिकाणी आलेत. बॉल तयार बॉलिंग मार्कवर भोलेनाथ गायकर. इथे फटका मिस टायमिंग, बॉल हवायत, कॅचचा कॉल, मतलब फिल्डर आहे भरपूर दूर, तोपर्यंत रन्स बनवण्याची संधी आहे. एक सिंगल या ठिकाणी मिळेल, कारण टप्पा पडल्यानंतर बॉल अगदी हातामध्ये गेला आहे, फार क्वचित पाहिला मी इथं रबर बॉल क्रिकेटमध्ये. इथं वाघळांचं घरचं मैदान आहे, आउटफील्डमध्ये भरपूर त्यांना सगळ्या गोष्टी माहिती आहेत, कुठे बॉल थांबेल. धावफलक धावफलकावर या ठिकाणी पुढे जात असताना टीमची टोटल स्कोरकार्डवरती जाऊन पोहोचली आहे, आपण पाहताय 7 या आकड्यावरती. बॅटची आतली कडा, बॉल चालला मागे, ही जोडी फार महत्त्वाची आहे टीम अडिवलीसाठी, कारण ही जोडी मैदानावरती थांबली तर अडिवलीला माहिती आहे 70 धावा फारशा मोठ्या नाही आहेत, सहजच बनवल्या जाऊ शकतात. मग तर वाकांचं घरचं मैदान आहे, रोज सकाळी या मैदानावरती ते भरपूर मोठा सराव करतात, तर मग खूप ग्राउंडचं ॲडव्हान्टेज असतं ते या ठिकाणी मिळेल. बॉल तयार बॉलिंग मार्कवर, रिटर्न क्रीजच्या बाहेर वेगात सुसाट सुटला बॉल आणि चालला यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आणि या ठिकाणी होती डॉट बॉलची समाप्ती. निर्धाव चेंडू, धावफलक धावफलकावरती आहे 7. लगातारचे 2 डॉट बॉल, त्याच्यामुळे दबाव आता वाढत चाललाय, तर दबावातून बाहेर यायचं आहे तर एका तरी बॅटरला मैदानावरती ते चांगलं क्रिकेट या ठिकाणी दाखवावं लागेल. अजून एक बॉल बीट झालाय बॅटर, बॉल चालला मागे, क्षेत्ररक्षक तिकडे डेंजरस गुरुगुंडा आणि धावफलकावरती 1 रन या ठिकाणी ॲड केली जाईल आणि एका धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जाईल. पहिलं षटक संपलंय, भरपूर चांगलं राहिलं भोलेनाथ गायकरांचं हे षटक आणि धावा या ठिकाणी धावफलकावरती आलेत, त्या म्हणजे आपण पाहताय या ठिकाणी 8.
8 धावा धावफलकावर पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर काटे यांनी मानिवलीचे कॅप्टन आपण टॉससाठी यायचं षटक संपलं पहिल्या धावा आले धावफलकावरती 8 टार्गेट या मॅचमध्ये काय सेट केलं जाईल अगदी त्याची चर्चा होती तर पहिल्या इनिंगमध्ये उत्तर मिळालं 70 धावेचं एक मोठं लक्ष या मॅचमध्ये लावलं गेलं पहिलं षटक संपलं धावात 8 बॉल तयार बॉलिंग मार्कवर अजून एक सुंदर बॉल एका बाजूला पप्पू चांगली बॅटिंग करतोय दुसऱ्या बाजूला संदीप 4 बॉल खेळलेत अजून कोणतीही धाव त्यांच्या बॅटमधून नाही आहे बाईटच्या स्वरूपात रन जरूर आलेत एक सिंगल या ठिकाणी ॲड होईल आणि एका सिंगलनं स्कोर या ठिकाणी पुढे जातोय टीमची टोटल धावफलकावर 9 70 धावेचं लक्ष तुमच्या समोर आहे त्यामुळे एकातरी बॅटरला इथे फास्टेस्ट बॅटिंग करावी लागेल आक्रमकतेनं डाव मैदानावरती दाखवावा लागेल 40+ क्रिकेट 70 धावेचं एक मोठं लक्ष षटकारांची गरज आहे षटकारांची नितांत गरज आहे कमलाकर भोईर बॉलिंग ट्रॅकवरती क्रिकेटच्या पटलावरचं एक मोठं नाव एक नामवंत फिरकीपट्टू यॉर्कर किंग म्हणून त्यांची नेहमीच ओळख राहिली त्यांच्या क्रिकेटच्या कारकिर्दीमध्ये आणि हा यॉर्कर ज्याच्यासाठी ओळखला जात केडी याच यॉर्करनं केडीनं अनेक सारा विकेट्स त्याच्या कारकिर्दीमध्ये मिळवल्या बॉल तयार कमलाकर भोईर समोर पप्पू भाने 70 धावेचं लक्ष मोठ्या फटक्यांची गरज आहे नितांत गरज आहे मोठ्या फटक्यांची आणि ते कुणाच्या बॅटमधून येतील त्याकडे देखील लक्ष लागलं अजून एक खोलवर टप्प्याचा बॉल खोदून जरूर काढला आउटफील्ड तिकडे फास्ट जरूर आहे फिल्डर देखील उपस्थित आहेत त्या ठिकाणी आणि तिकडे बॉल स्टॉप केला असेल तोपर्यंत मिळतील धावा या ठिकाणी 2 धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जात आहे टीमची टोटल स्कोर कार्डवरती 13 बनवायच्या 70 म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये जवळजवळ तुम्हाला रिक्वायरमेंट आता 14 पुढे गेलं त्यामुळे त्या सरासरीनं बॅटिंग या ठिकाणी करावी लागेल अन्यथा अडचणी वाढत जातील या मॅचमध्ये पहिल्या 2 ओव्हर्समध्ये रन्स आतापर्यंत फार कमी आहेत षटकाराची गरज आहे एकही षटकार या डावामध्ये आतापर्यंत नाही आहे दुसरा इनिंगचा खेळ आपण पाहिला तर सिंगल कम्प्लीट सेकंडचा कॉल आणि तिकडे जयेंद्र भोईर आपला बॉडी बॅलन्स गमावत असताना स्किड झाले स्लीप झाले आणि रबर बॉल क्रिकेट त्यातल्या त्यात आज गटारी त्याच्यामुळे चित्र 40+ तुम्हाला आज मोठ्या प्रमाणात पाहायला मिळेल आज अनेक साऱ्या व्हिडिओज व्हायरल होतील 40+ ग्रुपवरती मोठ्या प्रमाणात हे चित्र आज तुम्हाला पाहायला मिळेल आज लॉट्स ऑफ एन्जॉयमेंट हे सगळे करताना तुम्हाला दिसतील बॉल झाले आतापर्यंत या ओव्हरमधले 5 4 बॉल झाले 4 दुसरा बॉल डॉट एका अंपायर येस 5 बॉल झाले बॉल आता यार लाईन चेक केली जाईल डाव्या स्टिकच्या बाहेर अंपायरचा इशारा येईल या ठिकाणी व्हाईट बॉल एक्स्ट्रा रन या ठिकाणी मिळते एक्स्ट्रा रन स्कोर पुढे जातोय एखादं मोठं षटक शोधावं लागेल या मॅचमध्ये पुन्हा एकदा पावसाचं आगमन इथं फटका चांगला व्हॉट अ ग्रेट शॉट आउट ऑफ द पार्क पप्पू भानेच्या बॅटमध्ये खणखणीत षटकार कडक फटका होता ज्याची आपण चर्चा करत होतो की हे फटके पाहिजे टीम आडिवलीला या फटक्यांशिवाय मॅचमध्ये येता येणार नाही आणि तो षटकार आलाय टीम आडिवलीसाठी आणि या षटकारानं स्कोर पुढे फ्लाय झालाय धावफलकावरती धावा 22 पुन्हा एकदा मॅचमध्ये इंटर झाली या षटकारानंतर एक चांगलं क्रिकेट मैदानावरती दाखवलंय आणि याच क्रिकेटची खरं तर गरज आहे नेक्स्ट मॅच काटई विरुद्ध मानिवलीच्या दरम्यान केली जाईल टॉस बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर
थोड्याच वेळात 40+ क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष आदरणीय अर्जुनभाई पाटील यांचं देखील आगमन होईल, ज्यांनी या क्रिकेटला एक वेगळ्या उंचीवरती नेलं. अजून काही रन्स या ठिकाणी ऍड केल्या जातील धावफलकावरती आपण पाहता. 2 ओव्हर नंबर सुरू झाली, या ठिकाणी 3 बोलेनं त्यांना सेकंड स्पलमध्ये आणलंय. चांगली गोलंदाजी पहिल्या षटकात त्यांनी केली, धावा खर्च केला होता फक्त 8. मागच्या ओव्हरमध्ये रन्स आल्या होत्या 14, मात्र या ओव्हर्समध्ये रन्स पुन्हा एकदा आपण पाहताय गरजेच्या आहेत टीम अडिवलीच्या दृष्टिकोनानं, कारण अडिवलीला या मॅचमध्ये 70 बनवायच्या आहेत, वकणनला थांबवायच्या आहेत, एक मोठं लक्ष त्यांच्याकडे आहे. आणि आता मुसळधार पाऊस आहे त्याच्यामुळे अगदी बॅटिंग करणं ते देखील तितकंच डिफिकल्ट जाईल. क्रिकेट आहे, काही होऊ शकतं, अनिश्चिततेचा हा खेळ आहे, अनिश्चितनं भरलेला हा खेळ आहे. सध्या रिक्वायर रन रेट थोडंसं पुढे गेलाय, 2 षटकांमध्ये 22 आल्या, त्याच्यामुळे संघ थोडासा मागे पडलाय. जिकडे 14 सरासरीनं धावा मैदानावरती 70 बनवायच्या होत्या, 6 धावेनं आपण थोडेसे मागे होत, त्यामुळे आता जे रिक्वायर रन रेट आहे ते 16 वरती गेलं प्रति षटकामागे. 18 चेंडू आणि 48 धावेची या ठिकाणी गरज आहे. धावफलकावरती धावा ऍड झाले, 2 जाऊन पोचला स्कोर 24 वरती, अजूनही 46 प्रवास, 17 बॉल मध्ये करायचा आहे. बॉल तयार, लाईन चांगली आहे, टप्पा चांगला आहे, बॉल चालला मागे डीप मध्ये थर्डमॅनला, क्षेत्ररक्षक तिकडे आहेत आणि बनून राहतील प्रेक्षक. बॉल जाईल मैदानाच्या बाहेर, मिळतील धावा 4. हा चौकारा, चौकारांना धावफलक पुढे जाईल 28 या आकड्यावरती, म्हणजे अजूनही खेळ बाकी आहे मैदानावरती 16 बॉलचा आणि 16 बॉल जिंकण्यासाठी 42 जावा. मॅच स्टील नाऊ ऑन, कारण सामना अजूनही बॅलन्स आहे, याचं कारण दोन्ही सलामीला आलेल्या बॅटर मैदानावरती बॅटिंग करतात. संदीप काही जे डॉट बॉल खेळले ते त्यांना कव्हर करायचे आहेत. बॅटची कडा, पुन्हा एकदा बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेनं, क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आणि बॉल फायनली थांबलाय आणि उचलून थ्रो केला जाईल, तोपर्यंत अजून 2 धावा या ठिकाणी पूर्ण झाले. चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं तिकडे गुरुगुंडाचं. धावफलक 2 ने पुढे जाईल 30 आकड्यावरती, अजूनही 40 धावेची गरज येणाऱ्या 15 बॉलमध्ये. मागच्या 3 बॉलमध्ये 8 रन्स आलेत, 15 चेंडू 40ची गरज, कमीत कमी 4 मोठे फटके मैदानाच्या बाहेर पाठवायचे आहेत, कमीत कमी 4. भोलेनाथ गायकर तयार आहे बॉलिंग ट्रॅकवर, पुन्हा एकदा बॅटची कडा, यावेळी देखील बॉल चालला डीप मध्ये आउटफील्ड तिकडे फास्ट आहे. पहिला बॉल 2 रन्स, यावेळी मिळेल फक्त 1 आणि धावफलक 10 1 ने पुढे जाईल 31 या आकड्यावरती, 14 चेंडू आणि 39. मुसळधार पावसामध्ये बॅटिंग करणं कठीणच जातं. भोलेनाथ गायकर त्यातल्या त्यात चांगली गोलंदाजी करतो, या विकेटवरती रोजचा सराव आहे, त्याच्यामुळे टप्पा कुठे टाकायचा हे चांगल्या प्रकारे माहिती आहे. पाऊस आल्यानंतर बॉल कुठे पडायला हवा, धावफलक 1 ने पुढे जाईल 32, 14 चेंडू आणि 38 धावेची गरज. महत्वाचे 2 बॉल आहेत, 2 बॉलमध्ये कमीत कमी 1 मोठा फटका अतिशय वेगळा टाकलाय. पाण्यामध्ये बॉल पडला की वेगळाच जातो हे माहिती आहे इथे प्रत्येक बॉलर्सला, आणि सध्या त्याच शॉर्ट ऑफ लेंथवरती बॉलिंग केली जाते आहे. टप्पा पडल्यानंतर बॉल एस टी रक्षकाच्या हातामध्ये, एस टी रक्षण देखील तितकं चांगलं राहिलं सचिन पाटीलचं. 13 बॉल 38, वैद्य 11 प्रभात क्रिकेट संघ वाकळण सध्या चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळते. अजून एक डॉट बॉल आणि षटकं संपली आहेत मैदानावरती 3 आणि धावफलकावर धावा 3 ओव्हर नंतर 32, 12 बॉल 38ची गरज आहे. चला आपण टॉस करूयात पुढच्या मॅचचा. काटेचे कॅप्टन उपस्थित झालेत, मानिवलीचे कॅप्टन उपस्थित आहेत. टॉस केला जाईल नेक्स्ट मॅचचा. या आपले ज्येष्ठ समालोचक आदरणीय पंडित दादा पाटील यांच्या शुभाशय आपण कॉईन स्पिन करूयात. पुढच्या मॅचचा टॉस केला जाईल,
ही मॅच देखील 5 षटकांची तुम्हाला पाहायला मिळेल. 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा बनवायच्यात या मॅचमध्ये 38. बारा बॉल 38 धावेची गरज आहे. कटईने जिंकलाय पुढच्या मॅचचा टॉस. बारा बॉल 38 धावा. कशा प्रकारे सामना पुढे जाईल त्याकडे देखील लक्ष सध्या लागलंय. 11 चेंडू आणि आता जिंकण्यासाठी 34 करायच्यात. 11 बॉल आणि 34 धावा या मॅचमध्ये आवश्यक आहेत हा सामना जिंकण्यासाठी. इथे फटका चांगला आला ज्याची गरज होती आणि बॉल मैदानाच्या बाहेर. मिथिल धावा या ठिकाणी 4 चौकार ॲड होतोय. 10 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा मैदानावरती करायच्यात 28. दहा बॉल आणि 28 धावेची गरज. बॉल तयार बॉलिंग ट्रॅकवर. बॉल तयार. अजून एक चांगला बॉल टप्पा पडलाय. बॉल चालला मागे. क्षेत्ररक्षक तिकडे उपस्थित आहे. व्हेरी गुड फिल्डिंग. चांगलं क्षेत्ररक्षण त्या ठिकाणी राहिलं. एक सिंगल त्या ठिकाणी ऍड होईल. भरपूर धावा मागे वाचवलेत क्षेत्ररक्षक गुरु नितीन पाटील. तयार आहे बॉलिंग ट्रॅकवरती. बॅटिंग तर भरपूर चांगली केली. रन्स थांबवायचे आहेत. आता रन्स थांबवायचे आहेत. हा देखील चालला आहे एसटी रक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉलची होती आहे समाप्ती. सिंगल डॉट बॉल्स फरक पडणार नाही आहे तसा फारसा. 70 धावेचं लक्ष समोरील टीमनं उभं केलं त्यामुळे अडिवलीला मोठे फटके सजवावे लागतील. इथे लाईन खराब आहे डावा स्टिकच्या बाहेर. अंपायरचा इशारा व्हाईट बॉल. बॉल तयार. महत्वाचे दोन बॉल आहेत. दोन बॉलमध्ये कमीत कमी एक मोठा फटका हवा आहे आणि तो आलाय. चांगला शॉर्ट या ठिकाणी सजवला आहे क्षेत्ररक्षक तिकडे होते. फोल्डिंग देखील तितकी सुंदर झाली आहे. रनआउटची संधी. बॉल कॅरी नाही झाला आहे तोपर्यंत धावा मिळतील. आपण पाहता दोन धावेच्या मदतीनं धावफलक पुढे जात आहे. टीमची टोटल स्कोर कार्डवरती आहे 46 धावा. 7 बॉल 24 ची गरज. इथे बॉल चालला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी या ठिकाणी पाहायला मिळाली आणि षटक संपलंय. मैदानावरती 4th आणि धावफलकावरती धावा आपण पाहताय या ठिकाणी झालेत ते म्हणजे 46. 6 बॉल 24 ची गरज आहे.
सहा बॉल 24 धावेची गरज आहे. पहिला बॉल आणि पहिल्या बॉलवरती 1+1 अशा दोन धावा या ठिकाणी ॲड होतील. समीकरण आता बदललं आहे, सहा बॉल आता 22 करायच्यात. सहा चेंडू 22 गरज. हा देखील पुन्हा टाकावा लागेल, वाईट बॉल, एक्स्ट्रा रन. लगातारच्या दोन एक्स्ट्राज आणि एकावरती प्लस आली आहे, म्हणजे अशा तीन धावा आलेत अतिरिक्त. सहा बॉल 21. आता टप्पा चांगला आहे. पावसामध्ये या टप्प्यावरती बॉल पडला की बॅटर्सला मोठे फटके खेळणं कठीण आहे. आता आडवलीचे बाकी 9 जे बॅटर्स आहेत ते म्हणतील घरात घरी जाताना भिजत जायचं की थांबायचं. 5 बॉल 21. खरं तर वाकणच्या आज वैद्य इलेव्हन प्रभात क्रिकेट संघानं सगळ्यांची सोय पण करून ठेवायला पाहिजे. आज गटारी तुम्ही सगळ्यांना आमंत्रित केलं आहे, तर 40+ची पार्टी ती पण जोरातच झाली पाहिजे. तीन बॉल आणि 17 धावेची गरज आहे. 3 बॉल आणि 17 धावा या मॅच मध्ये बनवायच्यात. इथे अंडर बॉक्स स्टाईल ऑन साईडला खेळायचं होतं, नाही जमलं आणि एक चांगलं क्रिकेट मैदानावरती दाखवलं. वाकड्यांच्या गोलंदाजांनी 70 धावेचं एक मोठं लक्ष्य होतं. अजून एक चांगला बॉल आणि जिंकली या मॅच टीम वैद्य इलेव्हन प्रभात क्रिकेट संघ वाकडन. त्यांचं करूयात आपण अभिनंदन आणि हार्ड लक म्हणूयात आपण टीम आडवलीला. आता पार्टीसाठी आडवली तयार आहे, आता तुम्ही फ्री आहात. बेस्ट ऑफ लक फॉर युअर गटारी.